चंद्रपुर जिले में अनेक स्थानों पर दीपावली का पावन त्योहार हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है और इस मौके पर बाजारों में काफी रौनक दिखाई दे रही है। वहीं वर्रा में भी धनतेरस के मौके पर बाजारों में रौनक दिखाई दी और इस मौके पर सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने व्यवसायिकों के साथ में नागरिकों से बातचीत की, तो सुनिए इस बातचीत के दौरान उन्होंने क्या कहा। हमने अपनी कोशिश की है कि अच्छे से अच्छी क्वालिटी यहाँ पे ग्रेक कस्टमर को दी जाए ताकि हर साल इसी तरह प्रतिसाद मिलता रहे और हम कतई नहीं चाहेंगे कि हल्की क्वालिटी बना के ग्रेक तक पहुँचाए और हमें अच्छा प्रतिसाद मिल रहा है और इसी भावनाओं के साथ हम हमेशा अग्रसर रहेंगे, ग्राहकों के प्रति हमेशा तत्पर रहेंगे। अच्छा, ग्राहकों का क्या प्रतिसाद लग रहा है? तेजी मंदी चल रही है मार्केट में, आप क्या बोलेंगे इस बारे में? मार्केट में थोड़ी बहुत हल्की मंदी है, लेकिन वो मंदी एक तरफ नहीं है, पूरे भारत में मंदी है। उस हिसाब से कुछ ज़्यादा नहीं बोल सकते कि मंदी है। ग्रामीण विभाग के हिसाब से वर्रा अच्छा है। ग्राहकों का क्या प्रतिसाद मिल रहा है? ग्राहकों को प्रतिसाद अच्छा मिल रहा है। ग्राहक बोल रहे हैं मार्केट में रौनक नहीं दिख रही है, लेकिन रौनक जितनी होना चाहिए उतनी रौनक है। आज का पहला दिन है, उस हिसाब से अच्छी रौनक है। या ठिकाणी बघू शकतो की आजचा दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे प्रतिसाद थोडा कमी आहे, परंतु जसजसे दिवस वाढेल, ज्या लक्ष्मीपूजन आहे, इतर जे दिवस येतील त्यावेळेशी गर्दी वाढेल आणि ग्राहकांचा सुद्धा तेवढाच प्रतिसाद लाभेल अशी सुद्धा या ठिकाणी आप तर आम्हाला या दिवशी दिवाळीनिमित्त थोडंफार सोनं खरेदी करण्याची इच्छा आहे। हो, या ठिकाणी परत काही मॅडम काय सांगायला निमित्त तुम्ही सुद्धा या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आलात? हो, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, धनतेरसचा दिवस, त्या आजचं या निमित्ताने आम्ही आज सोनं घ्यायला आले आहे। दरवर्षी आम्ही घेतात, या निमित्त आज स्पेशल आहे। माझी बाळ आहे छोटीशी, तिच्यासाठी आम्ही खरेदी करायला आले आहे। त्याच बाळाचं पहिलं वर्ष आहे, त्या निमित्ताने आले आहे। या ठिकाणी बघू शकतोय की प्रत्येक जण या ठिकाणी थोडं तरी का होईना सोनं आजच्या दिवशी खरेदी करायचा प्रयत्न करत आहे आणि अत्यंत उत्साह वातावरणात या ठिकाणी आम्ही सोनं खरेदी करतो। तरी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज दिवाळीचा पहिला दिवस धनतेरसचा असल्यामुळे आज ग्राहकांमध्ये खूप उत्साह दिसत आहे आणि सगळ्यांच्या सोन्या चांदी खरेदीमध्ये चांगला उत्साह असल्यामुळे सगळ्यापासून सगळेजण काही ना काही सोनं घ्यायचं, आपलं जुनी प्रथा असल्यामुळे तर कोणी ना कोणी काही ना काही सोनं वगैरे घेत आहे। सोन्याचा भाव सध्या तर थोडा तेजी झाला आहे, गेल्या महिन्यात थोडा कमी होता भाव, पण तरी पण लोकांचा उत्साह चांगला आहे सोन्यामध्ये। या ठिकाणी बघू शकतोय की जरी सोन्याचा भाव थोडा जरी वाढला असेल, परंतु या दिवशी थोडं तरी सोनं खरेदी करावं अशी एक प्रथा आहे आणि त्या प्रथेनुसार ग्राहकांचा सुद्धा तेवढाच प्रतिसाद भरभरून लाभतोय अशी प्रतिक्रिया कलश ज्वेलर्सचे व्यवस्थापक यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। आराधना ज्वेलर्सचे व्यवस्थापक, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। भाऊ, काय सांगायला निमित्त आज धनतेरसचा पहिला दिवस आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि धनत्रयोदशी आहे, काय प्रतिसाद लाभतोय ग्राहकाकडून? दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धनतेरसला ग्राहकाचा सोन्या चांदीसाठी खूप मस्त प्रतिसाद आहे आणि आमच्या अपेक्षेपेक्षाही चांगला आहे। म्हणजे जसा आजची परिस्थिती आहे बाजाराची, त्या मनानं खूप चांगला प्रतिसाद आहे आणि धनतेरसला जास्तीत जास्त चांदी खरेदी होते, पण यावर्षी सोन्यावर जास्त कल आहे कस्टमरचा। हां, आणि महत्त्व काय सांगाल आजच्या दिवशी लोक ग्राहक जो आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी? आजची खरेदी जी आहे हे अक्षय खरेदी आहे, म्हणजे अक्षय धन वाढतं या दिवशी, याच्या आपण खरेदी करतो असं म्हणजे समज आहे की बाई आजच्या खरेदीनं आपल्या घरी वर्षभर त्या वस्तूची भरभराट होते, तर त्याच्यानं जास्त महत्त्व आहे याच्यासाठी खरेदीला। चांदी, सोनं, बाकी पण धातू खरेदीत येतात, पण सोनं चांदीला जरा जास्त महत्त्व आहे। सोन्याचा भाव वाढलेला काय सांगाल नेहमी? सोन्याचा भाव त्या तुलनेत तर नाही आहे वाढलेला, म्हणजे खूप नाही वाढला असा, 1000-1200 फरक पडत आहे आणि पण आहे चांगली खरेदीला प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे सोन्याचा भाव? हो, सोन्याचा भाव वाढेल बहुतेक, म्हणजे साधारणतः जे जागतिक स्थिती बघता थोडासा तेजी राहील। या निमित्त ग्राहकांसाठी काय आपण आवाहन करणार? ग्राहकाला आमचं आवाहन राहील की सोन्यात आजच्या तारखेला सोन्यात गुंतवणूक खूप सोयीची आहे, कॅश लिक्विडिटी खूप फास्ट होते, म्हणजे जसं तुम्हाला सोनं जेव्हाही कॅश करायचं आहे कॅश करता येते आणि इझी होते, म्हणजे गुंतवणूक करणं इझी होते
सेव करणे इझी होते, त्याची हाताळणी सोपी आहे, तर त्या हिशोबानं सोन्यानं या ठिकाणी बघू शकतो की सोन्यामध्ये ग्राहकांनी गुंतवणूक करावी असे सुद्धा या ठिकाणी आव्हान आराधना ज्वेलर्सचे व्यवस्थापक माननीय संजीव घोडे यांनी या ठिकाणी ग्राहकांना आव्हान करताना म्हटलं आहे. या ठिकाणी बघू शकतो आहे गोरा शहरातली ही बाजारपेठ आहे, अत्यंत गर्दीने फुलून गेली आहे, पणत्या आहे, दिवे आहे, रोषणाई आहे, आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे सगळीकडे झगमगाट आणि ग्राहकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लागताना दिसतो आहे. या ठिकाणी मी हितेश राजनेरे, सी टी व्ही न्यूज, वरोरा. सी टी व्ही के लिए हितेश राजनेरे की रिपोर्ट.